तर आपण कुणालाही मारहाण केलेली नाही असा दावा भाजपचे आमदार सुनील कांबळेंनी केलाय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांना धमकी दिली नसल्याचंही कांबळेंनी म्हटलंय. तर हा सत्तेचा माज असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली. स्टेजवरनं माझ्या पाठोपाठ तोच होता. स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला, त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो. मारहाण करायचा तो का माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असा कुठलाही प्रकार नाही. तो माझा परिचयाचाही नाही. तो कार्यकर्ता होता एक जितेंद्र, त्याला पण मारहाण झाली. त्याला माझ्याकडनं मारहाण झाली नाही, सिव्हिलमध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. हम करे सो कायदा, सत्तेची गरमी, सत्तेची मस्ती अंगात भिनत चालली आहे. त्यामुळं हे सगळं सुरू आहे राज्यात. आणि वरून सांगतायत आलबेल आहे, आलबेल आहे, काय आहे. राज्य उद्ध्वस्त करून कायदा हातात घेऊन पोलिसा संरक्षण करणाऱ्या पोलिसावरच जर हात उगारत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार, तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काय आहे.